नमस्कार मित्रांनो, आता आपण आलोय पन्हाळगडावरती. तर कोल्हापूरपासून साधारणपणे 20 किलोमीटर आहे याचं अंतर, आणि तिकीट जे आहे ते तुम्हाला 30 रुपये पर पर्सन तिकीट पडेल. तर आता आम्ही दोघं जण आलो आहे, प्रथमेश आणि मी. आमची ऑडिशन झाली कोल्हापूरमध्ये, आणि आता ऑडिशननंतर डायरेक्ट आम्ही पन्हाळगडावरती आलो आहे. 60 रुपये आमचं टोटल तिकीट झालं, आणि डायरेक्ट एसटी आहे ती तुम्हाला इथे पन्हाळगडाचा जो मेन दरवाजा आहे बाहेरचा, तिथे तुम्हाला सोडणार एसटी. तर आता आपण आतमधलं एकदा दृश्य बघून घेऊया. आता आपण आलो आहे पन्हाळगडामध्ये, आणि इथून आता आतमध्ये आल्यावर त्या मेन एंट्रेन्स म्हणजे आतमध्ये आलं तुम्ही इकडे पाहू शकता. म्हणजे पूर्णपणे इतिहासाच्या पुस्तकामध्ये आपण जसं वाचतो, जुनं बांधकाम वगैरे जे आहे पन्हाळगडाचं, त्याची हिस्ट्री वगैरे ही जशीच्या तशी अजून इकडे आपल्याला पाहायला भेटते. इकडचं तुम्ही दगडांचं बांधकाम देखील बघू शकता. आणि कोरीव काम अक्षरशः इकडे चांगल्यापणे आहे. एक तुम्हाला इथे मी एक विहीर दाखवतो ह्या साईडला, एकदा खाली बघा तुम्ही किती खोल आहे ती. मुख्य दरवाज्याच्या आतमधूनच जर का तुम्ही आतमध्ये आला तर तुम्हाला हे पाहायला भेटतं, आणि भरपूर लोक इथे येतात. तुम्हाला गाईड हवा असेल तर गाईड देखील तुम्हाला भेटतो. तर आम्ही गाईड घेतला नाही, कारण की आम्हाला थोडीफार आम्ही गुगलवरती सर्च केलेलं आहे येण्याच्या पूर्वी. तर आता तुम्हाला आतमधला एकदा व्ह्यू मी तुम्हाला दाखवतो. आता हे जे दृश्य तुम्ही बघताय पन्हाळगडाच्या इथून, तुम्ही मेन मुख्य दरवाजामधून बाहेर जर का आलात तर या साईडला तुम्हाला पूर्णपणे दिसेल. इथे सगळे जे लोक आहेत ते राहण्यासाठी आहे वस्तीमध्ये. ते आम्ही गडाच्या एकदम वरच्या पॉईंटला आलो आहे, त्यामुळे वरच्यामधून हा चांगला एक व्ह्यू तुम्हाला बघायला भेटतो. आतमधून जर का तुम्ही बाहेर आला त्या गडाच्या, तर इथून रहदारीचा थोडा रस्ता आहे, इथून तुम्हाला दुचाकी वगैरे वाहन हे सगळे दिसतील. तर आपण एकदा पुढे आता जाऊन बघूया नक्की अजून पुढे अजून काय काय आपल्याला बघायला भेटतंय ते. गड अतिशय मस्त असा आहे, तर वरती जाण्याचा देखील एक व्ह्यू तुम्ही बघू शकता. वरती काही लोक आहेत तिकडे, तर अतिशय सुंदर असं आहे. आता आपण देखील वरती जाण्यासाठी एकदा प्रयत्न करूया. मित्रांनो, आता आपण आहे पन्हाळगडाच्या टॉपवरती. आता मगाशी आत्ता जर का तुम्ही बघितलं असेल आपण इकडे खाली होतो, खालचा जो रस्ता आहे वळणदार तिकडे आपण होतो, आणि आत्ता आपण इथे टॉपवरती आलो आहे. तर थोडीफार हवा आहे पण बघू आता माझा आवाज तर तुम्हाला येतच असेल. तुम्ही जर का इथे आलात ना तर अतिशय सुंदर असं वातावरण आहे इकडे, तुम्ही बघू शकता गाव साईड. आणि आता इथे सूर्यकिरण देखील इथे पडले त्या साईडला, त्यामुळे तो अतिशय मस्त असा व्ह्यू आम्हाला भेटला आहे. आणि मी थोडेफार टाईम लॅप्स घेतलेत.
मी काही जत्रेमधील दृश्य इथे बाहेरचे जत्रा सध्या लागले त्याच्यामधले काही दृश्य मी तुम्हाला दाखवण्याचे प्रयत्न करतो. छोट्या मुलांसाठी वगैरे इकडे जत्रा चालू आहे त्या साईडला. अतिशय वेगवेगळ्या त्या मॉन्स्टर कार देखील तिकडे आहे, बाईक्स आहेत, बस आहेत. तर एकदा तुम्हाला ती जत्रा मी दाखवतो. एक दोन स्पॉट तुम्हाला दाखवले. तर आता इकडे ही इकडे ह्या साईडला जत्रा भरते लहान पोरांसाठी. तर वेगवेगळ्या प्रकारचे खेळणे आहेत, मॉन्स्टर कार आहेत चालण्यासाठी वगैरे. आणि त्याचप्रमाणे एक छोटीशी ट्रॅव्हलिंग ट्रेन देखील आहे ऑटोमॅटिक रिमोट कंट्रोलवरती, जसं का तुम्ही बघू शकता. ही एक आहे. जर का तुम्हाला राईड करायची असेल तर 50 रुपये पर राईड आहे. ते या साईडला तुम्ही राईड बघू शकता. आता लवकरात लवकर एक पाठीमागून येणार, तिथून तुम्हाला एक सरळ राईड दिसेल. ही बघा, अशा लहान लहान राईड इथे आहेत. मजा येते तेवढ्यापुरती करण्यासाठी. जर का आलात पन्हाळगडावरती तर नक्की आनंद घ्या. त्याचप्रमाणे त्याच्या समोरच पन्हाळगडाच्या समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक उद्यान आहे, त्याच्यामध्ये जर का तुम्ही गेलात तरी चांगलं आहे. आणि अतिशय कमी प्रमाणामध्ये, म्हणजे जर का तुम्हाला काही खाण्यासाठी वगैरे हवं असेल तर इकडे चहाची सोय आहे. नॉर्मल रेंज आहे 10 रुपये. कांदा भजी, वडापाव वगैरे, मका वगैरे असं सगळं आहे. वरती जास्त प्रमाणामध्ये थंडी असल्यामुळे मका हा अवेलेबल आहे स्वस्त दरामध्ये. काही त्याच्यामध्ये जास्त अमाऊंट नाही आहे. आणि पार्किंग लॉट जर का तुम्ही बघाल तर इथून पूर्णपणे पार्किंग लॉट आहे टुरिस्ट लोकांसाठी. आणि इथे एक चांगला मेसेज देण्याचा प्रयत्न केला आहे बघा, प्लास्टिक मुक्त पन्हाळगड असा इकडे मेसेज इथे मेन्शन केला आहे पन्हाळगडावरती. तर नक्कीच चांगला असा मेसेज आहे. जर का कुठल्या गडावरती किंवा किल्ल्यावरती तुम्ही जात असाल तर नक्की तुम्ही तिकडे प्लॅस्टिकचा कचरा करू नका, किंवा अन्य कुठला रॅपरचा किंवा कांद्याचा देखील कचरा टाकू नका. जवळपास आपल्या कचरा कुंडी असेल त्याच्यामध्ये नक्की तो टाकत जा. तर आता आपण भेटू ST मध्ये डायरेक्टली. आता इथून अर्ध्या अर्ध्या तासाला दर ST. आता आम्ही 7ची ST पकडतो, वाजलेत आता 7:15. 7ची ST पकडू, त्याच्यानंतर 8ची एक शेवटची ST आहे. त्यामुळे काही रिक्स न घेता आपण 7ची ST नक्की पकडू आणि कोल्हापूरला आता डायरेक्टली आपण बसस्टँडवर भेटू, ठीक आहे. तुम्ही जर का पन्हाळगडावरती जेव्हा येणार तेव्हा तुमची ST ह्याच ठिकाणी थांबली जाणार. तर तेव्हा पहिल्याच एक चांगलं असं दृश्य आहे ते म्हणजे नाव जे आहे ते आता थोड्याफार प्रमाणामध्ये नाही दिसणार क्लिअर तुम्हाला, तरी मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. बाजीप्रभू देशपांडे, पावनखिंडीचा रणझुंजार वीर बाजीप्रभू देशपांडे. तर वसंतदादा पाटील यांनी ही 22 मे 1977 रोजी इकडे स्थापना केली आहे या स्तूपाची, तुम्ही बघू शकता. आपण आता निघालोय मुंबईला जाण्यासाठी आणि आपण आता बुक केलं वैभव ट्रॅव्हल्स. तर ह्या ट्रॅव्हल्सने आपण चाललो आहे मुंबईला. रात्री 10:00 आहे, आम्ही अर्धा तास अगोदर आलो आहे आणि सकाळीच तिकीट काढल्यामुळे 350 रुपये आम्हाला तिकीट पडलं. आणि जर का तुम्ही आत्ता जाण्याचा प्रयत्न केलात तर हेच तिकीट तुम्हाला 400 ते 450 रुपयापर्यंत सीटर भेटेल. तर जर का जेवढ्या लवकर तुम्ही तिकीट काढता तेवढ्या तुम्हाला डिस्काउंट वगैरे ऑफर होतं. हे कोल्हापूरमधून आता आम्ही चाललो आहे मुंबईला. साधारणपणे 10:00 बस आहे, म्हणजे ही सकाळी 8 ते 9 वाजेपर्यंत 8 7 साडेसात 8 पर्यंत मुंबईत पोहोचेल. आता